ब्रॉट टू यू बाय एजिलस डायग्नोस्टिक्स। हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। कॉलेज मध्ये गेल्यावर मूळ माला असायची, टोपीवाला आला तर मग मी खिशात टोपी ठेवायचो, कॉलेज मध्ये बसायचो, बाहेर आलो का टोपी वापरायचो। कोणाकोणाचं धाबत आणलं होतं ते टोपी नसलेले फोटो मुळे, कोणाचं दणाणलं का नाही दणाणलं, पण माझं तर दणाणलं होतं। पवार साहेबांच्या बाबतीत, शेटे साहेबांच्या बाबतीत कापड भरते हे कोणालाही मान्य आहे, कोणालाही ते महाराज नाही, पण मी कोणालाही सांगितलं का भाऊ यांचं मला कापड भरतं, त्याने उलट समजायचं। ते मी पवार साहेबांना मिस दैवत म्हणतो, म्हणजे मी स्वार्थी आहे। आता त्याच्या बापाचं येऊन पडलं ते पोराचं कुठं पाहायचं पुढच्या वेळेला। धन्यवाद। दिंडोरी विधानसभा मतदारसंघातल्या उमराळे गावात आहे आणि महत्वाचं म्हणजे तासभर भाषण झालेलं आहे नरहरी झिरवाळांचं। एक प्रकारे आपण असं म्हणूयात ते म्हणजे की ते गप्पा मारत होते, पण त्यांनी अनेक किस्से सांगितलेले आहेत। खरं तर साहेब टोपी काढा असं कोणी म्हटलं तर त्यांनी अगदी थोड्या वेळापूर्वी जो किस्सा सांगितला तो आपल्या सगळ्यांना त्यांच्याकडनं समजून घेतला पाहिजे। इलेक्शन कमिशनने या टोपीवरनं काही मधल्या काळामध्ये घोळ घातला होता म्हणे? घोळ नाही, काय त्यांचा रूल, त्यांना कशावरून काय वाटलं असेल, पण पहिल्यांदा मी आतापर्यंत 5-7 इलेक्शन लढलोय, पडलोय, जिंकलोय, पण माझा पेहराव आहे तोच। पण आताच्या वेळेला आमचे फोटो घेताना बिगर टोपीचे घेतले आणि असं विचारलं आम्ही अधिकाऱ्यांना का बाबा आता बॅलेटवर काय, तर बॅलेटवर तुमचा बिगर टोपीचा फोटो येईल। तर माझाच नाही, महाराष्ट्रातल्या अनेकांचा टोपी वापरण्याचा छंद आहे म्हणा किंवा ती परंपरा आहे म्हणा, त्या पद्धतीनं ते वापरतात। मग त्याच्यात अब्दुल सत्तार साहेब सुद्धा टोपी घालतात, म्हणजे टोपी वापरतात, टोपी नाही घालत। मी सुद्धा टोपी वापरतो, टोपी नाही घालत। आपण मग आम्हाला असं वाटायला लागलं का बाबा अरे हे आमचं संस्कृती आहे, म्हणजे मलाच संस्कृती आहे असं नाही, पण त्याचं संरक्षण सुद्धा आहे डोक्याचं। माझे आजही केस अजून पांढरे नाही झाले, तर टोपी त्याचं एक कारण असावं असं मला वाटतं, उन्हाचा त्रास होत नाही हे मला वाटतं। आणि सुरुवातीपासून मी कॉलेजला असल्यापासून, कॉलेजला सिनियरला असताना सुद्धा मी टोपी वापरूनच, कॉलेजमध्ये गेल्यावर मूळ माला असायची, टोपीवाला आला तर मग मी खिशात टोपी ठेवायचो, कॉलेजमध्ये बसायचो, बाहेर आलो का टोपी वापरायचो। आणि आता हे मतदान सर्वसामान्य अशिक्षित अजूनही काही माता भगिनी आहेत, काही जेंट्स सुद्धा आहेत, किंवा अजूनही त्या ठिकाणावर गेल्यावर थोडस कापर होतं, अशा वेळेला ते टोपी नसेल तर कोणालाही देतील दाबून, हा असा धाक होता। म्हणून मग मी मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री असतील, अजितदादा असतील किंवा गिरीश महाजन साहेब, या सगळ्या, आणि ते काही मी माझ्यासाठी केलं असं नाही, ते जे समोरचे कोणी विरोधी पक्षाचे असतील त्यांना तो बेनिफिटच आहे ना, तो काय मलाच बेनिफिट नाही। आणि म्हणून आयोगानं त्याचा तात्काळ निर्णय घेऊन पुन्हा आमच्या टोपीवरच्या फोटोंची मागणी केली। मी निवडणूक आयोगाचं, सरकारमध्ये असलेले सिनियर सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो। बरं, ते कोणाकोणाचं धाबत दणाणलं होतं ते टोपी नसलेले फोटोमुळे? कोणाचं दणाणलं का नाही दणाणलं, पण माझं तर दणाणलं होतं। बरं, तुम्ही सारखं हल्ली म्हणताय ते म्हणजे की तुम्हाला कापरं भरतंय। अगदी काही दिवसांपूर्वी तुम्ही काही पत्रकारांशी बोलताना म्हटलं की शरद पवारांचं नाव नका घेऊ, कापरं भरतंय। तर काय कापरं भरतंय? कापरं प्रत्येकाचं एक शैली असते। आता कापऱ्याला कधी कधी मला जो समजून घेतो ना, पवार साहेबांच्या बाबतीत, शेटे साहेबांच्या बाबतीत कापरं भरतं हे कोणालाही मान्य आहे, कोणालाही ते महाराज नाही, पण मी कोणालाही सांगितलं का भाऊ यांचं मला कापरं भरतं, त्यांनी उलट समजायचं। ते पवारांचं कापरं नाही वाटत आता आहेच ना शेवटी, पण मी कापऱ्यापेक्षा त्यांचा आशीर्वाद आहे दुरून का होईना, आणि मी माझी श्रद्धा आहे शेटे साहेब असतील किंवा जे जे नेते लोक आहेत त्यांच्यावर ज्यांच्यावर श्रद्धा आहे त्यांच्या बाबतीत मी सांगितलं मागं तुमच्याच माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून, का लांबून का होईना आशीर्वाद। तर म्हणे कस काय, त्यांचा पक्ष वेगळा, माझा पक्ष वेगळा, तर म्हटलं माझ्या आईबापाचं अजून वेगळा, माझे आईबाप दोघही गेलेत वेगळ्या पक्षात वर, मग त्यांचा आशीर्वाद आहेच ना माझा, मग आहेत त्यांचाच आशीर्वाद असतो असं नाही। एक श्रद्धा ठेवून का आशीर्वाद तुमचे माझ्या पाठीशी आहेत याला कुठेच चॅलेंज नसावा असं मला वाटतं। दुरून आशीर्वाद म्हणजे नेमका कशा पद्धतीने? गोकुळदादा आता ते तुमच्या बरोबर दिसत आहेत, तो दुरूनचा आशीर्वाद की आणखीन काय? नाही तसं म्हणून नाही म्हणत, मी जे केलंय किंवा आता त्यांनी उमेदवार दिला असेल ते समाज हिताचं रक्षण किंवा समाजाच्या विकासासाठीच दिला असेल, पण दिला असेल त्याचा अनुभव अजून तर घेतला नसेल,
पण मी 4 टर्म त्यांच्या बरोबर राहिलोय, त्याच्यामुळे मला वाटतं का मी जे केलंय बरोबर राहून का दूर राहून ते समाजाच्या किंवा त्यांना अपेक्षित असल्या प्रमाणे काम केलंय हाच मी आशीर्वाद समजतो. शरद पवारांनी तुमच्या विरोधामध्ये सुनीता चारुस्कर उमेदवार दिलेले आहेत. शरद पवारांच्या माध्यमातून म्हणजे एक प्रकारे सुनीता चारुस्करांच्या माध्यमातून शरद पवारच रिंगणात आहेत असं म्हटलं जात आहे. कारण ज्या पद्धतीनं कोकाटे, झिरवाळ आणि इथले आणखी काही उमेदवार आहेत त्यांच्या विरोधामध्ये उमेदवार देण्यासाठी शरद पवारांनी जातीनं लक्ष घातलं होतं आणि उमेदवार जुळवून आणला होता, उमेदवाराची भीती वाटते की शरद पवारांच्या राजकारणाची त्यांच्या डावपेचांची भीती वाटते? नाही, त्यांच्या डावपेचाचा आदर्श घेण्यासारखा आहे का? आपणही समजा पुढं माग राजकारणातच असं कंटिन्यू राहिलं तर त्यांचाही थोडा आदर्श घेतला पाहिजे का, कशा पद्धतीनं काय केलं पाहिजे. आणि मग उमेदवार दिलाय साहेबांनी तर प्रत्येक पक्षाला उमेदवार देताना एक अपेक्षा असते का तो माझा निवडूनच येईल आणि त्याच पद्धतीनं व्यूहरचना केलेली असते तशी केली असेल. याचा अर्थ हा आपण बघितलेला जनसमुदाय सर्व जाती जमातींचा समावेशक समाज किंवा सर्व पक्षांचा मग ते आरपीआय असेल त्याच्यातले 2-3 जे काही कवाडे साहेबांचा गट असेल किंवा आठवले साहेबांचा गट असेल हे सगळेजण एकत्र राहिल्यानंतर मला वाटतं का कोण काय आहे याच्यापेक्षा ही जनता जनार्दन आहे ती माझ्याबरोबर आहे. हे धनराज महाल यांना आपण सांगू, खरं तर त्यांनी माघार सुद्धा घेतलेली आहे, पण काय तुम्ही बोलणं केलं की शिंदेच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्याशी त्यांना माघार घ्यायला लावली की अजित पवारांच्या माध्यमातून की भाजपच्या माध्यमातून, नेमकं कसं काय जुळवून आणलं? असं आहे, शेवटी राजकारणात नेता नेत्याबरोबरच कार्यकर्ता आणि सर्वसामान्य हे सगळे जर म्हणले तर मग हे सगळेच नेते आहेत. पहिला तर मतदार राजा हा नेता, नंतर कार्यकर्ता. कार्यकर्ताही गेला आणि कितीही सांगितलं शेवटी बोट त्याला दाबायचंय. त्याच्यामुळं ह्याही लोकांनी त्यांनाही समजवलं मलाही समजवलं का वर महायुती आहे तुम्ही इथं असं काही वेगळं करून शेवटी तो त्रास जनसामान्यांना होणार आहे आणि तोच त्रास सरकारच्या जडणघडणीत होणार आहे. म्हणून तेही काय नवीन नाहीत, त्यांना बाळकडू आहे, त्यांचे वडील म्हणजे माझे नातेवाईक, माले साहेब माझे नातेवाईक आहेत, त्यांच्या वडिलांजवळ मी शिकलो, लहानचा मोठा झालो, शिक्षण सुद्धा त्यांच्या घरात घेतलं, त्याच्यामुळं त्यांना बाळकडू आहे आणि मलाही कोणचं ना कोणचं पण आहेच ना, थोडंफार त्यांचं घेतलंय मी. त्याच्यामुळं आमच्यातला आम्ही जमून घेऊ ही खात्री होती आणि त्या पद्धतीनं आता आहे ना. आता कामाला आलं, आता कामाला आलं. बरं, आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की ठिकठिकाणी तुम्ही फिरता आहात, लोकांना कन्व्हिन्स करावं लागतंय. मागच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये अधिक कन्व्हिन्स करावं लागतंय? मला तर वाटत नाही का आता परिस्थिती खूप चांगली आहे. कन्व्हिन्स करायला एकतर 2 वेळा निवडून येणं, 1 वेळा निवडून येणं, पुन्हा समाजासमोर जाणं, पण थोडंफार खूपच कमी किंवा खूपच अपेक्षा जनतेच्या पेंडिंग ठेवणं त्याला कन्व्हिन्स करायला त्रास होतो. आता मी सगळंच फुलफिल नाही केलेलं, पण जे केलंय ते सुद्धा समाधान व्यक्त होण्या एवढं केलेलं आहे. आणि मीच वरून सांगतो, तुम्ही थांबायचं नाही, 100% विकास झाला तरी कधीच विकास हा थांबत नसतो, विकासाला पूर्णविराम नसतो. मी स्वतः काढून देतो का, जसं आता वाघाड धरणात चिखल आलाय, गाळ आलाय, मी वरून सांगतो गाळ तर आलायच आलाय, पण ज्याच्यावर पूर्वीचा ब्रिटिशकालीन डॅम होता ते डॅम न खोलता दुसरा डॅम खाली बांधलाय, तो मध्ये डॅम तसल्यान तसा आहे. हा खोलला पाहिजे, हा खोलणं सोपं आहे, हे मी स्वतः प्रश्न निर्माण करून दिला. आता याच्यानंतर जनता मला, तू तर उमराळ्याच्या मंदिरात बोललो होता, मग आता काढ ना. मला काढावं लागणार आहे, त्याच्यासाठी त्यांची साथ लागणार आहे, करेल मी भविष्यात ते सुद्धा. 40 मिनिटं घेतलीत तुम्ही, म्हणजे 8 पक्ष आहेत म्हणून आता भाषणाच्या वेळेस म्हणत असताना. महायुतीचा जाहीरनामा काल एकनाथ शिंदेनी जाहीर केला, 10 सूत्री वगैरे सांगितली, पण मग आज अजितदादांना वेगळा जाहीरनामा का काढावा लागतोय? नाही, तो वरच्या लोकांचा काय प्रश्न? माझा जाहीरनामा म्हणजे हाच जाहीरनामा, तुमचा वेगळा, माझा तिसराच आहे. त्या जाहीरनाम्यावर सगळं भौगोलिक परिस्थितीला धरून सगळ्याच जाहीरनामे फिजिबल होत नाहीत. इथली गरज, पेठची गरज, सुरगाण्याची गरज, अशी वेगवेगळ्या गरजा आहेत. आणि सगळ्यात बारीक सारीक आपण जाहीरनाम्यात आणत नाहीत, जे आणतो त्या आपण स्टेट लेवलला जे काही शासकीय धोरणं असतील
त्या संदर्भातला तो आम्हाला लागू होतो, सगळ्यांना लागू होतो. त्या पद्धतीने केला असेल मी काय अजून जाहीरनामा शिंदे साहेबांचा वेगळा आहे आणि अजित दादाचा वेगळा आहे असं काही मी वाचलेलं नाही, पाहिलेलं नाही, त्याच्यावरमुळे भाष्य करणार नाही. खरं तर एक जर आपण पाहिलं तर एक प्रकारे आपण असं म्हणूयात ते म्हणजे की आता शरद पवारांनी कालच बोलताना एक प्रकारे राजकारणातनं म्हणजे संसदीय राजकारणातनं निवृत्तीचे संकेत दिलेले आहेत, तर कसं वाटतं म्हणजे तुम्ही त्यांना दैवत मानता, तुम्ही म्हणता की बऱ्याचशा गोष्टी शिकलेल्या आहेत, शिकण्यासारख्या आहेत, पवारांचं हे जे विधान आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण तुम्ही म्हटलेले आहेत की ते आमचे विठ्ठल आहेत, आमचे दैवत आहेत, जेव्हा म्हणजे राष्ट्रवादीमध्ये फूट झाली होती त्यावेळेस. मी पवार साहेबांना मीच दैवत म्हणतो म्हणजे मी स्वार्थी आहे, पवार साहेबांना विरोधक सुद्धा दैवत म्हणतो. आता मी इथं उल्लेख करताना महाराष्ट्राची चार लोक जी आपल्यातून गेली, तुमचे प्रमोद महाजन साहेब, विलासराव देशमुख साहेब, गोपीनाथ मुंडे साहेब, आर पाटील साहेब, हे पक्ष नव्हते, हे दैवत होतं महाराष्ट्राचं. त्याच्यापैकी हे आपलं देशाचं नेतृत्व पवार साहेब, हे माझं कोणाचं एकट्याचं आहे असं नाही, आपलं सगळ्यांचं त्या ठिकाणी ते दैवत आहे. आणि त्यांनी आमच्याकडून काही उणीवा किंवा काही चुका झाल्या असतील म्हणून ते जर निर्णय घेणार असतील तर आमची प्रार्थना आहे साहेबांना का तुम्ही आमच्यासाठी निवृत्ती घेऊ नका, समाजासाठी तुम्ही राहा, समाजाला तुमची गरज आहे, आम्हाला तुमची गरज आहे, त्या पद्धतीने साहेब निर्णय घेतील. गरज असताना पण शरद पवारांच्या बरोबर न राहता तुम्ही अजितदादांबरोबर गेलात आणि गोकुळदादा जे शरद पवारांबरोबर जात होते त्यांना पण खेचून आणलं जातं तुमच्या बरोबर. नाही, राजकारण हा पार्ट वेगळा आणि समाजकारण हे वेगळं. पवार साहेब नेहमीच म्हणतात आणि कोणी म्हणतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण, पण पवार साहेब 20% राजकारण करतात पण 80% भलं करतात, भलं म्हणजे मोठं करतात, आणि 80% ओरिजिनल ते समाजकारण करतात हे सगळ्यांनाच मान्य आहे. बरं, मग अजितदादा? अजितदादा आता अजितदादांच्या संदर्भात तुम्हा सगळ्यांना माहीत आहे, युवकांना माहीत आहे की आपण अजितदादांना म्हणजे रोखठोक नेता, शिस्तप्रिय नेता, वेळेला अजिबात कॉम्प्रोमाइज न करणारा नेता, दिला शब्द पाळणारा नेता, याच्यामुळे दादांना सुद्धा विकासाच्या माध्यमातून लोक तेवढ्याच पद्धतीनं मानतात. एक ते आहे म्हणजे नवाब मलिक असं म्हणतायत की अजितदादा किंग मेकर होतील, ते मुंबई तकच्या सावळीवर आले होते तेव्हा त्यांनी असं विधान केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं अजितदादा किंग मेकर होतील, किंग होतील की आणखीन काही? आता ताई मला एवढंच विचारावं ना, हे वरचं राज्याचं कोणाचं काय चाललं, कोण काय बोलला, याच्यापेक्षा मला माझ्या या जनसामान्यांना तुमच्या वतीनं माझी रिक्वेस्ट मांडा का बाबा मला एकदा पुन्हा आशीर्वाद द्या, राहिलेले सगळे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील असा शब्द तुम्ही आज तकच्या माध्यमातून द्या. आपण मुंबईवरून आलात, मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि मला वाटत नव्हतं का तुम्ही सगळ्यांनी कबूल केलं आतापर्यंत, ईटीव्ही असेल, जीटीव्ही असेल, असतील नसतील तेवढ्या चॅनलवाल्यांनी का, आम्ही सगळे तुमचे शाखा आहेत इकडं, पण तुम्ही मुंबईवरून येणं हे सुद्धा एक ह्या जनतेला एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल का बाबा ह्या मुंबईवरून येऊन काय, आणि तुम्ही नाशिकमधून दिंडोरीमधून पाठवला असता तरी चाललं असतं, तुम्हाला ते पोहोचलं असतं, पण तुम्ही इथवर आलात त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. इतरांची मी वेट करतोय का बाबा हो, या एकदाशी आमचं सुनील काळे रोज भाकरी आणून द्यायची आणि आता भाकरी दिली, पण आता या बाबा आणि माझ्या जनतेला सांगा का माझी गरज कशी आहे ती. बरं, ते गोकुळदादा पुढच्या वेळेस निवडणुकीच्या रिंगणात असतात, आता त्याच्या बापाचं येऊन पडलं ते पोराचं कुठं पाहायचं पुढच्या वेळेला. धन्यवाद. तर हे होते दिलखुलास नरहरी झिरवळ, कॅमेरामन मंगेश आमरेसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.